कमी वेळात जास्त कांदा कसा कट करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि कांदा चिरताना शक्यतो डोळ्यातून पाणी येतं, ते पाणी देखील येणार नाही. तर कांदा आपल्याला अशा पद्धतीने कांद्याचे दोन भाग करून घ्यायचे, त्याचे वरची टरफलं काढून आपण एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे कट केलेले कांदे भिजत ठेवायचे. अशा पद्धतीमुळे डोळ्यातून पाणी अजिबात येत नाही. आणि जर तुम्हाला एकदम पातळ असा कांदा कट केलेला हवा असेल तर आपण बटाट्याची साल ज्याने काढतो त्याच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने कांदा कट करून घेऊ शकता. आणि दुसरी एक पद्धत म्हणजे आपण चिप्स करण्यासाठी जी आपली खिसणी असते त्या खिसणीने देखील खूप कमी वेळात आपला भरपूर सगळा कांदा कट करून होतो. अजिबात वेळ लागत नाही आणि खूप पातळ असा कांदा कट होतो. आपल्याला बिर्याणीला वगैरे एकदम पातळ कांदा हवा असतो तर ह्या खिसणीच्या मदतीने तुम्ही कमी वेळात एकदम पातळ असा हा कांदा कट करून घेऊ शकता आणि डोळ्यातून पाणी देखील अजिबात येणार नाही जर ह्या पद्धतीने तुम्ही कांदा कट केला तर. फार कमी वेळात खूप सारा कांदा तुमचा कट करून होईल.